तर असे हे सिद्ध वेळ। चोहीकडे गर्द वृक्षवल्लींचे वन, हिरवाईंच्या मानकांचा सडा, पक्ष्यांचे मंजूळ आवाज, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांचा आभास, अजान वृक्षांची दाटी आणि सोबतीला चिंद्रायणीचा मंद प्रवाह, जणू स्वर्गातील नंदनवनच। परंतु सद्यस्थितीला हे सर्व असं आहे का? तर नक्कीच नाही। आजही सिद्धबेट वाईतच टाकलेलं आहे, विकास कामांना इथून बहिष्कृत केलं आहे, प्रवेशद्वारापासूनच कचऱ्याचं साम्राज्य येथील सुंदरतेला गिळंकृत करत आहे, पाऊलवाटेतील गटारगंगा आपली वाट थोपून ठेवत आहेत, तळीरामाचा उच्छाद वाढून दारूंच्या बाटल्यांचा खच पडत आहे, प्रेमीयुगलांचे थवे झाडाचा आडोसा घेऊन अश्लील चाळे करत आहे, जनावरांचा मुक्त संचार होत आहे, विठ्ठल मंदिरात दीड दमडीचे चित्रकार दादा भिंतीवर आपली कला दाखवून मंदिराला विकृत करत आहे, माजलेली जलपर्णी इंद्रायणीचा प्रवाह थोपून ठेवत आहे आणि याच प्रवाहात जलपर्णी कुजून सडून असह्य दुर्गंधी पसरवत आहे, असं हे सिद्धबेट आता मात्र देहांत प्रायश्चित्त करत आहे। आदर्श घ्यावा तो दाक्षिण्यात्य लोकांकडून, ते त्यांची धार्मिक स्थळं आणि त्यांची अस्मिता प्राणपणाने जपत आहेत। माझी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, शक्य होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करावा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचेल, कदाचित प्रशासनाचं लक्ष या अक्षम्य गोष्टीकडे वेधलं जाईल आणि कदाचित सिद्धबेटाला पूर्वीचं वैभव परत मिळेल। आणि हो, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण त्यामुळे हा व्हिडिओ अजून 100 लोकांपर्यंत पोहोचेल।